मैं तुम सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते। आणि आता आहे मी आत्याकडे, प्रमोदच्या आत्याकडे। तर आजचा व्हिडिओ जो असेल तो इकडेचा असेल। आज वर्क फ्रॉम होम आत्याकडून आहे, थोडंसं काम करते, आत्यांशी गप्पा मारते। आत्यांनी मारलेल्या गप्पा त्या तुम्हाला पण मी शेअर करणार आहे। तर त्या आत्याच्या गप्पा कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा। याच्या आधीचे व्हिडिओज तुम्ही आत्यांच्या गप्पांचे मध्ये ऐकले होते, तर हे पण तुमच्यासाठी। आणि असं ऐकत जाईन कधीतरी मी आता गोष्टी सांगायला। खरं म्हणजे खूप खूप मजा आली होती, कारण नाच गाणे ही लोकांचे बाहेर पत्ते खेळ आणि आमचा आपण ते मग मामी पण जुने खूप ए माझी पोरी हे काही काही पर 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 बोल ना बोल ना बोल ना ए बसा काय ना काय बोललो ना आता फुगड्या बी तेवढ्या नाच नाही तेवढं गणपतीच्या वेळेला ना गणपतीच्या वेळेला। आणि बाकी कसं बाकी मिसमनच्या घरातला तीन दिवस रात्रीचा दिवस नाही लाईटच बंद आहे म्हटलं कशी राहील की भूत सगळे आतमध्ये बसलेले आहेत ना आम्ही। आणि तिथे चौथ्या विसर्जन आल्यानं मग दुसऱ्या दिवशी सगळं घर फराफरा फराफर खाली दीड दिवसाचा गणपती ना त्याच्यामुळे थोडं दिवस पण दीड दिवसाच्याच खऱ्या गणपतीत ही मजा असते। आम्ही पाच दिवसाचं करतो, पाच दिवसाची पूजा व्यवस्थित व्हायला पाहिजे। कोणी आम्ही पाहुणा जरी आला तर आम्ही काय म्हणतो पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै आणि तिसऱ्या दिवशी त्या पाहुणी जाप कर म्हणून दीड दिवसाचं हे फान कारण हे परंतुरी मी नवस बोल नवसाच आहे ना तो पण मामांची कंपनी बंद होते, मी शेतात भात लावत होते तेव्हा शिला काय म्हणते बाबा जर कंपनी चालू झाली ना आपली तर आपण मग गणपती आम्ही आहे तर मा म्हणतात बरं पण घरी गेल्यानंतर लेटर आलेलं कंपनी चालू झाली मग ते ठरलं हां महिला पण आहे ना बसवायचं पाडमुला पण नाही बसवायचं गणपती पण फक्त गेलं दीड दिवसाचाच आनंद खूप आहे। त्या आनंदात आम्ही एवढं नावून जातो ना की त्याला वेळेवर पूजा अर्चा नैवेद्य वेळेवर होतो पण असं आम्ही म्हटलं तर नाही होते काय म्हणतो 12 वाजता काही 13 वाजात अरे काय तो पावलं तडमडणार तसा मग काय एक दिवस दोन दिवस मजा वाटते। आम्ही पण दीड दिवस नाही पण बाकी अतिशय ते तिकडे मी गेले होते ना तिकडे मी गेले होते यायला गणपतीला घेऊन गेला होतो एक वर्ष किशन तर त्यांच्याकडे कशी पद्धत आहे कोण कशी माणसासारखा की सकाळी एकदम म्हणजे जो कामाला जाणार आहे ना तो बरोबर हे करणार कामाला जाणार तेव्हा त्याची पूजा अर्चा करून जाणार आणि दुसऱ्या नंतर पण किती दिवसाचा गणपती त्यांचा पाच दिवस पाच दिवस पण पाच दिवस तू म्हणशील जसं पाहुण्याला उठबस व्यवस्थित होते ना तशी पद्धत आहे तिकडं की पहिल्या दिवशी मग ते सकाळी तर पूजा कामाला जायला जायचं तर पूजा बिजा करून निघून जातो कामाला आणि मग दुसऱ्या त्यांनी आंघोळीमुळे करायची आरती बिरती झाली आठ साडेआठला देवाला हे नाश्ता आला पाहिजे तिथे नाश्ता काय आहे कधी डोसे कधी तुमचा शिरा कधी काय सगळं पण ते पाहुण्याला जसा नाश्ता असतो तसा त्या टायमाला नाश्ता आणि मग नंतर मग दाखवला नाश्त्याचा तर मग आपण खायचं सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक आला मग ते काय एकदम वाजलं तरी काय फरक पडत नाही नाश्ता दिला ना पाहुण्याला तेव्हा अगदी मखे त्या वर्षी त्या लोकांना अजून आठवण येते अगं त्या म्हाताऱ्यांना सगळ्यांना नाताला काढलं होतं हे बाहेर संध्याकाळचं आरती बीट झाली सगळे तिकडे पण त्याच्या किशोर आयला म्हणले आणि तिच्या भावदाराला म्हटलं काय ग आपल्याकडं ते हिच्या भावदाराकडे नाही लग्न झालेली टाकायची बाहेर म्हटलं काय ग इकडं म्हणजे नाचत बिटत नाही म्हणजे फुगड्या वगैरे नाही घालत की आहे म्हणते अगदी बाहेर घालायचे पण कसं की आता सगळे पोरी पोरी माहेरी गेल्यात आपल्या सासरी गेल्यात आत्ता कोण नाचतोय असते त्या भाषेत ते बोलत म्हणजे ठीक आहे ना आपण नाचूया की मग सगळे त्याच्या चुकत्या बिट्या खाली राहतात ना सगळे नव्हते म्हणले तर प्रकाशच्या बाकी म्हणजे त्या मोठ्या भावाला आणि प्रकाश त्यांना सगळ्यांना बोलून आणू आणि आम्ही गेलो होतो त्यांना माहिती नाही की लग्नाच्या वेळेला आम्ही त्याच्या आईने आम्हाला 15 दिवस परत ठेवून घेतलं होतं आम्ही जवळ 15-3 आठवडे राहिलो होतो तिकडे ही लोक आले निघून कोणते गाव गाव कोणतं
स्टेशन आहे त्यांचं पण आतमध्ये कांगणे गाव आहे. कांगणे पण ते कसं कि खेडेगाव असतात ना, जास्त म्हणजे बसनी हे नाही. आता आम्हाला गोवा बघायला जायचं होतं, पांडू किती आता म्हणजे जायचंय गोवा, आलो ते गोवा बघून जायचंय ना, तर किती खर्च म्हणजे एकरातील किती घेतात. तर मग किशोर त्याला किशोर काय किशोर म्हणतो इकडे तिकडे नाही, आपल्या गावात ना गाडी जाते बरोबर गोवा बघण्यासाठी. मग त्यांनी गावातली ती गाडी सांगितली होती. आम्ही दोन दिवस नेला त्याने, दोन गोवे आहेत ना, एक ह्या बाजूला ओल्ड गोवा आणि हा नॉर्थ गोवा साऊथ गोवा. ते कसं एका गोवा मध्ये सगळे देवस म्हणजे देवस्थान देवळ वगैरे आहे आणि एका बाजूला सगळे तुमचं ख्रिश्चन लोकांचं आहे ना सगळे साऊथ गोवाला. तर इकडं तर पहिल्या पण माताने सांगितलं की वस्तीला कुठं रावायचं नाही, घरी यायचं. मालवणी बोलतात ते म्हणलं बर आम्ही येऊ घरी. आणि पहिल्या दिवशी कसं सगळे थकलेले होते ना, आम्ही लोक पहिल्या दिवशी बाहेरच जेवलं कारण म्हटलं आता माणसं सगळीच थकले दमले चला बाहेरून जेवले. तर तेव्हा ह्याचं मंदिर किती छान आहे आपलं शांतादुर्गेचं मस्त मंदिर. आणि ते मंगेशीचं मंदिर पण आहे, ते मस्त मंदिर आहे. मंदिरं बघण्यासाठी तेवढी आवडावे. आणि त्यात अनिलची पोरगी लहान होती ना तेव्हा, ती माय आई 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 हा ती कोणाची म्हणजे झिपऱ्या लाल तिकडे कसे लाल केस आणि गोऱ्या पांट्या एवढ्या एवढ्या पॅन्टे घातल्या ना, तशी बाई दिसली आई 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 काय ती बघ डॉल ती बघ डॉल. हा अरे खूप मजा म्हणजे हा म्हटलं हा डॉल डॉल झालं ती डॉल बघून आली तिकडं. आणि मग बरेच फिरलात तुम्ही सगळीकडे. आणि मग दुसऱ्या दिवशी दुसरा गोवा बघायचा, या बाजूला सगळे ख्रिश्चनचे मंदिर हवा. एका मंदिरात तर ते त्या माणसाचा प्रेत अजून आहे आहे ते प्रेत खराब झालेलं नाही ते मोठं चर्च आहे तिथलं पांढऱ्या कलरचं असं आहे ना चर्च, ते चर्च नाव नाही बोटीत फिरायचं आहे ना बरोबर एक तास फिरवतात त्या म्हणे. तर अनिल गेला आणि म्हणतो म्हणते मी विचार मिनटं म्हणजे किती पैसे घेतात फिरायचे आपल्या आपण नवीन आहोत तर काय काय याच्यात कुठे वाटतं साडेचारशे पाचशे असतील काय तर नाही आम्ही आम्ही कमी याच्यात आम्हाला कमी याच्यात बघायचं आहे ना. हा हा तर मग आम्ही एका याच्यात होतं दीडशे दीडशे रुपये प्रत्येकाचे. आम्ही म्हणतो तिथे म्हणून झाला जिथे आपल्याला जे होईल ना तिथे झाला. आणि मग आतमध्ये बोटे म्हणजे आम्ही ज्यांना डॅन्स करायचा ना त्यांनी डॅन्स करायचा बाईंना हो कसं असतं मग ते माता माझा त्याचा काहीच नाही. अहो क्रूजवर क्रूजवर ते क्रूज म्हणतात ते आणि बोट कुठं एक तास फिरते समुद्रामध्ये फिरत आणते. बाईंना आम्ही म्हटलं होतं ना बाई मी आम्ही लोक गोव्याला मला म्हणतात डॅन्स बिस केलं का नाही ते क्रूजवर क्रूजवर नेतातच जर गोवा फिरवायचं असेल तर त्याच्यामध्ये नेतात. मस्त माझ्या पण कणकवलीतून गेला होतात ना सिंधुदुर्गातून गेला होतात ना तुम्ही काय नाही आम्ही लग्नाला गेलो तेव्हाच तिथून गेलो ते कणकवली साईडला होतं ना लग्न कणकवली साईडला लग्न होतं ना तिकडे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कुडाळ यांचं कसं आहे कुडाळ कुडाळ थिव स्टेशन गेलं ना पुढचं सावंतवाडी खाली पडले. हा मग तेच खाली पडले थिव स्टेशन गेलं ना यांचं थिव स्टेशनला आम्ही लोक उतरतो तिथून त्यांचं असं आपल्याकडे कसं कुंबळ्यात इकडे जायला बसेस आहेत किंवा धागावला इकडे जायला तसे त्यांचे छोट्या छोट्या बसेस आहेत बरोबर किंवा आपले टेम्पो आहेत काय ते टमटम काही ते त्या जायला. इथनं बरोबर दिसतंय थोडंसं असं ब्लर आलं होतं हा इथनं बरोबर दिसतंय. पुढच्या गोष्टी काय सांगत होतात तुम्ही एक काहीतरी बोलत होता तर मला अर्धवट गोव्याचं झालं गोव्याचं सांगून झालं दुसरं काहीतरी सांगून ते मार्लेश्वर होतं ना तेव्हा तसंच आता ह्यांना म्हटलं ही चालून चालून एवढी थकले की वरती जाणार कशी काय चढणार कशी काय म्हटलं मार्लेश्वरा आता तू इथपर्यंत आणलं तुला जर घेऊन जात असलं मला कडेवर बसव आणि घेऊन जा नाही तर मी इथं खाली बसणार. पण मी जी पायरी सुरुवात केली ना ती डायरेक्ट
देवळाच्या इथे सतो धबधबा पण बघितला होता काय पाणी होतं अरे आंघोळ केली आम्ही तिथे भारी मग नवीन जेवढा जातो ना तुम्ही पावसाळ्याच्या ह्याच्यात गेला होतात ना नाही नाही मला वाटतं जानेवारी हा जानेवारी फेब्रुवारीच्या ह्याच्यात बोलते काय तिने रेकॉर्ड केलं त्याच्यावर आवाज ऐकायचा हे बोललेलं मी खरं आहे का खोटं काय म्हणायचंय मामा तुम्हाला मामाला मामांना आमचं थोडस आहे काय म्हणते इकडे बघून स्माईल द्या बापा पूर्वा काय म्हणते पूर्वा काय म्हणते तुम्हाला काय म्हणायचंय याच्यावरती तुम्ही म्हणता ना मला की तू बोलते ते मला समजत नाही मग आता ते वाक्य जर बाकीच्यांना समजत ते तुम्हाला काय समजत ते थोडं थोडं नाही मामांची पूजा चालू आहे काय मामा मामांची पूजा वगैरे चालू आहे फोटो नाही अरे व्हिडिओ 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 मला सारखं सारखं यायला मिळत नाही ना म्हणून मग व्हिडिओ मग कधीतरी मला आठवण आली की मी व्हिडिओ बघते आत्यांच्या गप्पा वगैरे हा मार्लेश्वर गोवा आणि दुसरं कुठे खाली इकडे लग्न ना बाळाचं जाम नाचलो त्या त्यांची जी लहान पुतणी आहे ना ती म्हणाली ताई मग तुम्ही माझ्या लग्नाला याल ना नाही आता कधी या महाबळेश्वरला ना इकडे नाशिकला नाशिकला सप्तशृंगीच्या इकडे शेतात बनवतात फार्म मध्ये पाहुण्यांना कोण नको म्हणणार हो शेतात बसून खूप स्ट्रॉबेरी खाल्ल्या लोकांनी बरेच आणले पण खाल्ले पण खूप शेतात बसून खायचे तिकडे ऊस ऊसाची शेती असते ना नाही ऊसाचे नाही जास्त ऊस द्राक्ष द्राक्ष स्ट्रॉबेरी हे सचिनचे दादा आले म्हणतात सुमन आपण किती खाल्ले नाही स्ट्रॉबेरी तिकडे हा दादा त्यांनी बॉक्स घेऊन आणला आम्हाला कोणाला आणायचं काय आम्ही खाऊन गेली ते आणि करता जर चांगलं बॉक्स असेल ना तरच ते चांगले राहत चांगले राहत नाही तर नाही खराब सरकत बोलायचं असं पण आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आम्हाला भगवंतांनी काय सांगितलंय माणसाचं मन जर आम्ही ओळखू शकलो नाही मग आम्ही माणूस होण्याच्या लायकीच नाही आमची समोरचा माणूस काय बोलतो त्याला काय हवंय आम्हाला प्रेमाने विचारायचा प्रश्न आहे आम्ही प्रेमाने माणसाला प्रत्येक माणसाला बांधू शकतो आणि ते बांधणं जास्त गरजेचं आहे आम्हाला भगवंतानी जन्माला कशाला घातलं माणूस हीच फक्त भगवंतानी जात निर्माण केले आणि त्याच्यात स्त्री पुरुष ह्या दोन जाते तुमच्या इतर जाती अमुक जातो तसं काहीच नाही पण माणूस कसं की प्रत्येकजण आपल्या कर्मानुसारच्या जातीने मन झालं सांबाराने सांबाराचा धंदा केला म्हणतो सांबार झाला वाण्याने वाण्याचा केला तो वाणी झाला तसं म्हणून आम्ही स्त्री पुरुष म्हटल्यानंतर प्रत्येकाने एकमेकाचा सन्मान करणं काय करणं हे जास्त महत्त्वाचं असतं मग प्रत्येकाने प्रत्येक पुरुषाने आणि प्रत्येक स्त्रीने एकमेकाचा सन्मान राखणं हा संसारातली पहिली बाब आहे
एकमेकाला जाणून घेतलं तरच तो तुमच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो. पण जर एकमेकाला समजून नाही घेतलं तर तो गाडा व्यवस्थित चालत नाही. कसं आहे आता संसार म्हटल्यानंतर ते वादळ पेल्यातलं वादळ असतं ना चहाच्या तसं असतं तसंच आणि त्याचाच आनंद असतो. पण कसं एवढं ताण नसतं झाडाचं कधी पण ते मिटून टाकायचं असतं. पण माणसाने मेन म्हणजे एकमेकावरचा असणारा विश्वास, पती पत्नींचा एकमेकावर विश्वास पाहिजे तरच तुमचा संसाराचा गाडा नीट चालतो. मग आम्हाला काय भगवंतांनी शिकवलं, आम्हाला आता आम्ही स्वाध्यायपुरीवर जातो. आम्हाला स्वाध्यायात काय शिकवलं जातं की आम्ही जातोय कशासाठी, आमच्या आयुष्याचा गाडा पाठ काढण्यासाठी जातोय. आम्ही आयुष्यात काय करावं काय करू नये हे शिकवलं जातं. मग आम्ही कसं वागावं, माणूस म्हणजे काय, माणसाला प्रत्येकाशी कसं जोडावं हे जास्त आम्ही प्रेमाने जोडलं पाहिजे. जेव्हा आम्ही प्रेम दुसऱ्याला देतो तेव्हा आम्हाला प्रेमाची अपेक्षा, आम्ही दुसऱ्याकडनं अशी फुकटची अपेक्षा करू शकत नाही. कारण द्यावं लागतं तेव्हा घ्यायला म्हणून, तेव्हा घ्यायचा हक्क आमचा असतो की हां. मग पूर्वाला जर मी एवढं प्रेमाने बोलल्यानंतर पूर्वा म्हणणार ना आता किती म्हणजे हे करतात. मग तसंच आहे भगवंताची किंमत तीच आहे. भगवंत काय म्हणत असतो, तुम्ही मला नेहमी तुम्हाला देतोच आहे ना, तुम्ही दिलं नाही आम्हाला तरी मी तुम्हाला सदैव दिवस देतच असतो. भगवंत काय करतो, आई आहे ती मुलांनी दिलं काय आणि नाही दिलं काय ती सगळ्यांवर सतत प्रेम करत असते. तसंच आम्ही पण सगळ्यांवर सतत प्रेम करायला पाहिजे, सगळ्यांची प्रेमाने वागलं पाहिजे. अरे चुकं पण चुक होते म्हणून असं वाद विवाद घालून मिटवण्यापेक्षा प्रेमाने मिटवणं फार महत्त्वाचं आहे. हे मेन आहे. आता आम्ही माणूस म्हणून आत्या पिझ्झा खाताना आहे ना आता. चिअर्स. तुम्हाला कसं वाटलं पिझ्झा? मस्त. आम्ही कधी खाल्लाच नव्हता. आत्यांच्या याच्यामुळे मला पण खायला मिळालं थोडंसं. सोबत कोण असलं की खायला मजा चांगली असते. काय आत्या, आत्या पाणी पितात नंतर बोलतील. कारण हा प्रकार का आणायला कोण जाते कशाला, नवीन प्रकार कशाला कोणाला माहीत पडते. बरोबर, हेच आहे ना. असं प्रत्येकाच्या घरी एक सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व असतं, तर अशाच आमच्या या आत्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब